सईच्या खऱ्या आईपेक्षा लाख पटीने चांगली आहे. याला म्हणतात नफा. तो आता राहता राहिला प्रश्न तुझा. तुझी खरी शिक्षा हीच. ती एक वेळ अशी होती जेव्हा तू माझ्याकडून माझं सर्वस्व हिसकावून घेतलं होतंस, आणि आता तू तुझ्या हाताने मला माझं सर्वस्व परत करायला आलायस. मला माझी सई परत करायला आलायस. याला म्हणतात नुकसान. तुझं नुकसान. बाकी भूतकाळाकडून मला जे हवं होतं ते मिळाले, आणि ज्या गोष्टींची मला अजिबात गरज नाहीये त्या तू घेऊन चाललेस. ठेव तुझ्याकडेच. कुठून आला रे एवढा ऍटिट्यूड? या मुलीशी लग्न. तोंड सांभाळून बोलायचं. बायको आहे ती माझी. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केले आम्ही, आणि जिला तू ती मुलगी म्हणतोस ना, ती मिसेस मुक्ता सागर कोळी. सागर कोळीची बायको. तोंड सांभाळून बोलायचं, आणि जर बोलायचंच असेल तर मिस सावनी आहेतच. दया येते मला हिची. मुक्ता जेव्हा कोर्टात आली तेव्हा मी तुझ्याकडे बघितलं. तिचं मंगळसूत्र, तिचा हिरवा चुडा बघून डोळे भरून आले होते तुझे. आणि याच सगळ्या गोष्टी जेव्हा तुझ्याकडे होत्या तेव्हा तू गिव्ह अप केलंस, सगळं उतरवलंस. तुला काय वाटलं तुझा हा बॉयफ्रेंड तुला ते सुख देणार आहे? कधीच नाही. Am I right? My ex-boss. लग्न करायला हिम्मत लागते. दुसऱ्या मुलीला आपलं नाव देण्यासाठी गट्स लागतात. माझ्यात आहेत ते गट्स. आणि या सगळ्यात फक्त तुझं नाही तिचंही नुकसान केलंयस. तू ना इथली राहिलीस ना तिथली. आणि आता मला टक्कर देण्याची हिंमत तुझ्यात राहिली नाही. बिझनेस असो की सही, मी सगळं जिंकलंय.